नमस्कार मित्रांनो, ललिताज किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। कसे आहात तुम्ही सगळे? आज आपण एक नवीन रेसिपी ट्राई करणार आहोत, ती म्हणजे पॅनकेक। ह्या रेसिपीसाठी मी सगळ्यात पहिल्यांदा 5 ते 6 केळे साल काढून मिक्सर मध्ये टाकलेले आहेत। त्यानंतर यामध्ये मी गूळ पावडर ऐड करणार आहे। केळी चांगली गोड असल्यामुळे मी यामध्ये जास्त गूळ पावडर टाकणार नाहीये, साधारणतः 2 ते 3 चमचे गूळ पावडर मी यामध्ये टाकलेले आहे। थोड़ी आणखी छान टेस्ट येण्यासाठी मी यामध्ये ही चॉकलेट पावडर सुद्धा टाकलेली आहे। मी हे छोटे 2 चमचे चॉकलेट पावडर यामध्ये ऐड केलेले आहे। आता यामध्ये मी टाकणार आहे गव्हाचे पीठ। तुम्ही यामध्ये मैदा देखील वापरू शकता, पण मी इथे गव्हाचे पीठ टाकणार आहे। साधारणतः 2 वाटी गव्हाचे पीठ यामध्ये टाकायचे आहे। चॉकलेट पावडर ही ऑप्शनल आहे आणि तुम्ही गुळाऐवजी साखर देखील वापरू शकता। आता यामध्ये मी पाणी टाकणार आहे। मला साधारणतः 3 ते 4 कप पाणी यामध्ये टाकावं लागलं होतं। आता हे आपलं मिक्सरवरती छान मिश्रण वाटून झालेलं आहे। यानंतरही तुम्ही गरजेनुसार यामध्ये पाणी ऐड करू शकता। आता गॅसवर तवा ठेवून त्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे आणि मग त्यावर आपल्याला हे बॅटर असं पसरवून घ्यायचं आहे। हा पॅनकेक भाजत असताना गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे। साधारणतः 2 मिनटं एका बाजूने हा भाजून घेतल्यानंतर आपल्याला याला पलटी करायचं आहे। हे पहा, आता 2 मिनिट झालेले आहेत, आपण याला पलटी करूया। अशाच पद्धतीने आपण बाकी उरलेले पॅनकेक देखील बनवून घेणार आहोत। हे पॅनकेक खायला एकदम टेस्टी बनतात, लहान मुलांना तर हे नक्कीच आवडतील आणि हे हेल्दी देखील आहेत। तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आता आपले हे असे पॅनकेक रेडी झालेले आहेत। हे पॅनकेक तुम्ही असेच सर्व करू शकता किंवा त्यावर थोडासा मध घालून देखील हे खायला खूप छान लागतात। हे पहा, किती मऊ आणि लुसलुशीत हे पॅनकेक बनलेले आहेत। तर कशी वाटली आजची रेसिपी आम्हाला नक्की सांगा। भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।